टक्केवारीसाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ सुरू असल्याची टीका नितेश राणे यांनी केलेली आहे. अनधिकृत शाळांवरून आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुंबईतील 279 अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आली. मनपा दिखाव्यासाठी नोटीसा देते मात्र कारवाईला टाळाटाळ करते असा आरोप त्यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या 279 अनधिकृत शाळांच्या मुद्द्यावरून आमदार नितेश राणे मैदानात उतरले. प्रशासनाला हाताशी धरून टक्केवारीसाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. मुंबई पॅटर्न अंतर्गत 269 अनधिकृत शाळा हे नेमकं कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? या विद्यार्थ्यांचं भविष्य कोणाच्या हातात आहे? पालकांना तरी याबद्दलची माहिती दिली आहे का? आणि या सगळ्याबद्दल माननीय उद्धवजी ठाकरे भूमिका घेणार आहेत का? या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्याची गॅरंटी ते घेणार आहेत का? हा प्रश्न आज मी त्यांना पत्र लिहून विचारलेला आहे. त्यांनी आम्हाला ह्याबद्दलची भूमिका स्पष्ट करावी, नाहीतर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायलाच लागेल. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24